बैठका आणि मेळावे सुरू झाले आहेत, आगामी लोकसभेची तयारी म्हणताल काय? नाही, क्षक अभित आपल्याला सांगतो, कुठलाही राजकीय पक्ष असू द्या, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कुणी पण, प्रत्येकाला आपलं आपलं काम करावंच लागतं, आपलं आपले मेळावे घ्यावेच लागतात, कार्यकर्त्यांना अलर्ट ठेवावंच लागतं, वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करावीच लागती, विचाराची देवाणघेवाण करावीच लागती, आणि कार्यकर्ता ॲक्टिव असल्याशिवाय त्यामध्ये खऱ्या अर्थाने पक्षाला चांगले उद्याच्याला अपेक्षा ज्यावेळेस पक्ष करतो किंवा कार्यकर्त्यांनी जास्त अंग झोकून काम करावं, त्यावेळेस कार्यकर्त्याला पण काय माहिती शिबिराच्या निमित्तानं कुठले आता साधारण मुद्दे त्या ठिकाणी चालतील, आज OBC इथं शिबिर आहे तर OBC संदर्भातले काय प्रश्न आहेत, त्याच्या संदर्भातल्या आरक्षणाच्या बद्दल किंवा OBC जनगणना असेल, जनगणनेच्या संदर्भात नुसती चर्चा होती परंतु जनगणना होऊ शकत नाही, आता अजून काहींना OBC टाकण्याच्या बद्दलचा निर्णय ह्या राज्यकर्त्यांनी घेतला असं स्टेटमेंट आलेलं आहे, त्याच्यातनं काय होणार आहे, शेवटी प्रत्येकाला जो वंचित घटक आहे, जो मागासलेला घटक आहे, त्याला संधी मिळाली पाहिजे, परंतु ती संधी मिळत असताना इतरांवर पण कुणावर अन्याय होता कामा नये ही पण खबरदारी त्या बाबतीमध्ये घ्यायची असते। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल आमचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं असताना OBCचं आरक्षणच काढून टाकलेलं होतं आणि निवडणुका होत असताना फक्त SC ST प्रतिनिधित्व मिळत होतं आणि पूर्णपणे एवढा मोठा घटक OBCचा असताना त्यांना रिझर्वेशन मिळत नव्हतं किंवा त्यांना उभं राहता येत नव्हतं, सर्वसाधारणमध्ये त्यांना उभं राहावं लागत होतं, म्हणून आम्ही कोर्टामध्ये गेलो, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि त्याच्यातनं तो निकाल पुन्हा आणला, परंतु बऱ्याचदा सुप्रीम कोर्ट तुम्ही जनगणना करा, जनगणना केल्याशिवाय नक्की OBCचं पॉप्युलेशन किती आहे आणि त्यांना किती पद्धतीनं तुम्ही संधी दिली पाहिजे किंवा आरक्षण दिलं पाहिजे, असे आमच्या भुजबळ साहेबांनी पण त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पण मागणी केलेली आहे की OBCचं वेगळं तुम्ही जनगणना करा, परंतु तशा प्रकारची जनगणना होत नाहीये। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।